त्यावर ही चटणी लावून घेऊया. हे असे चपटे गोळे करून घ्यायचे असे. त्यावर हे भाजलेले तीळ शोसाठी. तर अशा प्रकारे आपला हा इडली बर्गर बनवून तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा मुलांना काहीतरी वेगळं असं बनवून द्यावं असं वाटलं तर कधीतरी असा बनवून देऊ शकता. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवणार आहे इडली बर्गर. तर त्यासाठी आपण इडली रोज बनवतो त्याच प्रकारे इडली बनवून घ्यायची. तर त्यासाठी मी काय काय केलं आहे ते दाखवते. तर हे इडलीचं पीठ मी तयार केलं आहे. त्यासाठी एक वाटी उडीद डाळ आणि तीन वाटी इडली रवा आणि अर्धी वाटी पोहे असं हे मिश्रण आहे. जर उद्या सकाळी इडल्या बनवायच्या असतील तर आदल्या दिवशी डाळ सकाळी भिजत घालायची आणि पोहे आणि रात्री पोहे आणि डाळ मिक्सरला लावून त्यामध्ये इडलीचा रवा मिक्स करून आपण इडलीचं पीठ मिक्स करून ठेवायचं. हे बघा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी असं ते फुगून येतं. हे आता पीठ फुगून आलं आहे. तर इकडे मी इडल्या बनवून घेतल्या आहेत. तर आता आपण बर्गर बनवायला घेऊया. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण ह्या भाज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तर आता ती भाजी बनवून घेऊया. तर भाजी बनवण्यासाठी इकडे कढई ठेवली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया. तेल तापलंय, त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. कांदा आता लाल झाला आहे तर त्यामध्ये ह्या आता भाज्या एक एक करून घालून घेऊया. फरसबी, किसलेलं गाजर एक वाटी, बारीक चिरलेला कोबी एक वाटी, मटार दाणे एक वाटी, म्हणजे जे आपण साहित्य घेऊ ते प्रत्येकी एक एक वाटी घ्यायचं. चवीला मीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. आता चांगलं परतून झालं, आता यावर झाकण ठेवून घेऊया आणि गॅस स्लो करून हिला आता 5 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. तर 5 मिनिटं झाली आहे, मध्ये 1-2 वेळा मी भाजीला परतलं होतं. तर आता आपली भाजी तयार झाली. मी बघा, आता गॅस बंद करून घेऊया, तोपर्यंत भाजी थंड होऊ दे. आता पुढची तयारी करून घेऊया. आता आपण बनवणार आहोत त्यामध्ये घालण्यासाठी ब्रेड क्रम्स लागणार आहे. तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ब्रेड बारीक करून घेते. असे तुकडे करून घ्यायचे, एवढा असा बारीक चुरा करून घ्यायचा. आता बर्गरला लावण्यासाठी मी ओल्या खोबऱ्याची चटणी वाटणार आहे. तर त्यासाठी काय काय घेतलं आहे तेही दाखवते. चिंच, तुमच्याकडे चिंच नसेल तर लिंबूचा रस घातला तरीही चालेल. हे बघा, एवढी मी चिंच घेतली आहे. 1 वाटी खोबरं, ओली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, चवीला मीठ आणि 1 चमचा साखर. थोडस पाणी घालूया. तर आपली ही चटणी वाटून तयार झाली आहे. तर आता ही भाजी थंड झाली, त्यामध्ये ही ओली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे इकडे उकडून घेतले आहे 3 बटाटे, ते किसून घेऊया यामध्ये. आणि यातला हा अर्धा ब्रेडचा चुरा घालून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आता मिक्स करून झालं आहे, हे असं सर्व एकजीव करून घ्यायचं. आता याचे आपण ना इडलीच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. हे असे चपटे गोळे करून घ्यायचे, असे इडली मध्ये राहायला पाहिजे असे. तर इथे अर्धे गोळे मी बनवून घेतले आहेत, बाकीचे बनवेपर्यंत यांना भाजायला घेऊया. 4-5 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल तापलं की हे गोळे आहेत असे ब्रेड क्रम्स मध्ये गुळवून घ्यायचे, यांना असे भाजायला ठेवायचे. एका बाजूने भाजले, आता यांना परतून घेऊया.
तर आता हे कटलेट चांगले फ्राय झाले आहेत हे बघा. तर आता गॅस बंद करून घेऊया, काढून घेऊया. तर आता ही इडली अशी काढून घेऊया. तर इकडे कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी आता तूप घालून घेणार आहे. तुम्ही तुपाऐवजी लोणी घातलं तरीही चालेल. आणि या इडली आता फ्राय करून घेऊया. आता एका बाजूने फ्राय झाली, त्यांना आता परतून घेऊया. इडल्या फ्राय करून झाल्या, आता गॅस बंद करून घेऊया. तर आता बर्गर बनवायला घेऊया. तर ही एक गरम केलेली इडली, त्यावर ही चटणी लावून घेऊया, त्यावर हे कटलेट, त्यावर काकडी, एक टोमॅटोची स्लाइस, एक कांद्याची स्लाइस, आणि त्यावर ही दुसरी इडली, त्यावर हे भाजलेले तीळ शोसाठी. आता आपला बर्गर तयार झाला. आता हे असंच राहण्यासाठी ही मी टूथपिक घेतली आहे आणि त्यावर हा टोमॅटोचा एक तुकडा लावला आहे. तर अशा प्रकारे आपला हा इडली बर्गर बनवून तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा मुलांना काहीतरी वेगळं असं बनवून द्यावं असं वाटलं तर कधीतरी असा बनवून देऊ शकता. आणि वैभव म्हणत होता की मेहुणीच पाहिजे म्हणून, तर आता मेहुणी काही नाहीये, तर त्याला म्हटलं तूच घेऊन ये मेहुणी, नंतर आपण वापरूया. तोपर्यंत असाच खा हा बर्गर. तर तुमच्याकडे मेहुणी असेल तर वापरा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.